माझा लढा हा श्रीमंत मराठ्यांसाठी नाहीये. जे 30% श्रीमंत आहेत माझ्यासाठी, माझा लढा हा गरीब मराठ्यांसाठी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी या संदर्भात घोषणा केली होती. आजपासून मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. संभाजीराजे भोसलेंनी उपोषण सुरू करताना आपला लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी असल्याचं नमूद केलं आहे. मी नुसतं मराठा म्हणून नाही तर या सगळ्या 18 पगट जात 12 बलुतेदार आणि बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांना एका छताखाली कसा आणता येईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न. माझा लढा हा श्रीमंत मराठ्यांसाठी नाहीये. जे 30% श्रीमंत आहेत माझ्यासाठी, माझा लढा हा गरीब मराठ्यांसाठी. या गरीब मराठ्यांना आर्थिक विकासावर आरक्षण देता येत नाहीये म्हणून ह्यांना आरक्षणाच्या बरोबर इतर ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यासाठी माझा हा लढा. पण या प्रसंगी मला हेही सांगायचं आहे की एकदम आजच मी टपकलो असं नाही आहे. मी शिवाजी महाराजांच्या उंचा वंशज या नात्याने पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. 2007 पासून मी महाराष्ट्रात फिरत आहे आणि महाराष्ट्रात फिरत असताना शिवशाहू दौरा असेल किंवा अनेक दौरे असतील त्या दौऱ्याच्या माध्यमातून त्यावेळी आम्ही आरक्षणाचं का समाजाला गरजेचं आहे हे पुन्हा जनजागृती केली होती.